कार्बन नाका येथे असलेल्या पिंपळगाव शिवारामधील मनपा शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण कैलासवासी अनुसया आई धर्माजी पाटील असे करण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील पिंपळगाव बहुला शिवारात नाशिक महानगरपालिकेच्या निधीतून प्रशस्त अशी शाळा बांधण्यात आली आहे. या शाळेचे नामकरण शिवछत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असे करण्यात आले आहे. या शाळेचे उद्घाटन होणे अद्याप बाकी आहे. शाळेचे नामकरण झालेले असून देखील शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण हे कैलासवासी अनुसया आई धर्माजी पाटील म्हणून करण्याबाबत महासभेत प्रस्तावित केले गेले आहे. याबाबत 26 मार्च रोजी नोटीसही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असून या नामकरणास प्रभागातील जनतेने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत दिलेल्या लेखी निवेदनात या नागरिकांनी म्हटले आहे की ही शाळा आणि आसपासचा परिसर बांधण्यासाठी महापालिकेचा म्हणजेच सर्वसामान्य जनतेचा कररूपाने गोळा केलेला निधी खर्च करण्यात आलेला आहे. त्यासाठी कोणी कुठलीही देणगी दिलेली नाही. असे असताना नगरसेवकाच्या मातोश्रींचे नाव देण्याचे कारण काय? त्याचप्रमाणे असे केल्यास एक अनुचित पायंडा पडेल आणि त्याचेच अनुकरण सर्व विभागात झाल्यास ते योग्य ठरणार नाही. म्हणून हा नामकरणाचा प्रस्ताव तातडीने रद्द केला जावा. या प्रभागात सर्व जाती धर्म पंथाचे नागरिक एकोप्याने राहत आहेत. असे असताना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणा लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्तीचे नाव केवळ त्यांच्या नातेसंबंधामुळे देणे हे योग्य ठरणार नाही. सद्यस्थितीत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे नाव दिलेले आहे. तसेच उर्वरित राहिलेल्या एका प्रवेशद्वाराला हेच नाव कायमस्वरूपी करावे किंवा महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक अथवा समाजसुधारक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. तरी हा प्रस्तावित नामकरण प्रस्ताव मंजूर न करता त्यावर इतर प्रवेशद्वारांना जसे महापुरुषांचे नाव दिले आहे तसे महापुरुषांचे अथवा समाजसेवकाचे क्रांतिकारक अथवा संतांचे नाव देण्यात यावे असे या जनतेने म्हटलेले आहे. नाव देण्याबाबतच्या हरकतीच्या सुनावणीस आम्हाला बोलवल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये. तो घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्यांवर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गतमधील गंगापूर शिवारात पिंपळगाव शिवारामध्ये एक नवीन शाळेची इमारत तयार झालेली आहे. त्या शाळेला पूर्वगत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय हे नाव असून काही दिवसांपूर्वी पेपरच्या माध्यमातून एक बातमी कळाली की त्या शाळेच्या प्रवेशद्वाराला एका लोकप्रतिनिधीच्या आईचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. याला आमचा सक्त विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताचे नाव त्या कमानीवर त्या प्रवेशद्वारावर असताना देखील असा खट्याळपणा करणं, एक लोकप्रतिनिधीच्या आईसाठी छत्रपतींच्या नावाला विरोध करणं हे कितपत योग्य आहे. ज्यावेळेस स्वतःच्या शाळा बांधल्या त्यावेळेस आईबाप आठवले नाही, परंतु शासकीय इमारतीला आईचं नाव देण्याचं जो वेळेस घाट त्यांनी घातलेला आहे याला आमचा सक्त विरोध आहे. आम्ही कोणाच्या आईला विरोध करत नाही. आई ही सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येकासाठी आईबापाचं प्रेम हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते असावं, परंतु ते आपल्या घरापुरतं असावं, ते लोकांवर लादल्या जाऊ नये. कारण ती इमारत ही जनतेच्या पैशातून महापालिकेनं उभारलेली आहे आणि म्हणून त्या प्रवेशद्वाराला त्या कमानीला छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे. दोन कमानींना ते नाव देऊन झालेलं आहे. तिसरी जी कमान आहे त्या कमानीला हेच नाव देण्यात यावं आणि जर ते नाव द्यायचं नसेल किंवा त्याला विरोध असेल या लोकांचा तर त्या ठिकाणी आमची तर पहिली मागणी हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव तिन्ही प्रवेशद्वाराला असावं आणि जर तसं त्यांना करायचं नसेल तर मग माँसाहेब जिजाऊ ज्यांनी शिक्षणाची गंगा या लोकांमध्ये ज्या लोकांना त्यांनी शिक्षणाच्या प्रभावात आणलं त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर माता किंवा ज्या ज्या समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगल्या पद्धतीनं ज्या समाज सुधारकांनी काम केलेलं आहे यांच्यापैकी एका कोणाचं तरी नाव देण्यात यावं ही आमची मागणी आहे. या मागणीला जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही
या मागणीला जर त्यांनी विरोध केला आणि संबंधित नावाचा जर घाट धरला तर याला जबाबदार पूर्णपणे ते अधिकारी असतील ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी हा ठराव केलेला आहे। नमस्कार, माझं नाव कल्पेश रमेश कांडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्य अध्यक्ष, सातपूर विभाग, नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील पिंपळगाव बहुला शिवार प्रभाग क्रमांक 9 मध्ये महानगरपालिकेच्या शाळेचे नुकतेच बांधकाम पार पडले आहे व त्याचे उद्घाटन सुद्धा बाकी आहे। तिथल्या दोन प्रवेशद्वारांना छत्रपती शिवाजी विद्यालय असं नाव देण्यात आलेलं आहे व तिसऱ्या प्रवेशद्वाराला स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांचं आईंचं नाव देण्यासाठी अट्टहास करत आहे व त्यांनी महासभेत ठरावासाठी ठरावही ठेवला आहे, त्याच्यावर आमचा ठाम आक्षेप आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे जो दोन गेटला जो नाव आहे, कमांडीला जो नाव आहे, तर तिसऱ्या कमांडीला छत्रपती शिवाजी विद्यालय का देऊ नये? जर इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना त्या नावाचा जर विरोध असेल तर त्यांनी तिथले नामकरणासाठी महापुरुष, क्रांतिकारक किंवा समाजसुधारक यांचं नाव देण्यात यावं, कारण की ही बिल्डिंग कोणत्याही खासगी निधीतून नव्हे तर नगरपालिकेच्या निधीतून म्हणजेच सर्वसामान्य जनतेच्या खिशातून बांधण्यात आलेली आहे। तरी ह्या गोष्टीवर आम्ही सगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाम आहोत की ह्याला कोणत्याही प्रकारचं स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आईचं नाव देण्यात येऊ नये, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्यावर ठाम पाऊल उचलेल। गट नंबर 194 मध्ये जी महापालिकेची शाळा बांधली गेली ते खरं असतं का पिंपळगाव बहुल्याचा भाग आहे, पण ते शिवाजीनगर नावाबद्दल विरोध नाही, पण गंगापूरचं शिव वेगळं आहे, पिंपळगाव बहुल्याचं शिव वेगळं आहे। वेगळं असताना कोणाच्याही मनाप्रमाणे नाव टाकणं काही उचित बरोबर नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर 3 गेट आहेत, 3 गेटला काही व्यक्तीचं नाव देण्याचा गट धरलेला आहे, पण स्वतःकडे अनेक शाळा आहेत, अनेक स्वतःने बांधलेल्या, त्या ठिकाणी आपल्या आईचं नाव टाकावं। आणि जे समाजसुधारणा आहेत, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर की अनेक समाजसुधारणा महिलासुद्धा आहेत, त्यांचं नाव टाकण्यात यावं। जर काही नाव टाकलं तर आम्ही कोर्टात रिट पिटिशन दाखल करू, व्यक्तीच्या कोणाचे नाव असं टाकता येत नाही। आणि ती शाळातच मुळात म्हणजे गट नंबर 194 प्लॉट नंबर मध्ये आहे, ती पिंपळगाव बहुलाची आहे। तसंच अनेक प्रकारे हट्ट धरून लोकप्रतिनिधी टाकीसुद्धा पिंपळगाव बहुलाच्या हद्दीत असताना ते नाव शिवाजीनगर टाकलं गेलं, हे सुद्धा फारसं उचित नाही आहे। तर या नावाबद्दल आम्ही हरकत घेतलेली आहे, आयुक्त महापौर यांनीसुद्धा याचा विचार करावा आणि त्या ठिकाणी समाजसुधारक जे असतील महान व्यक्ती अशांचं नाव टाकून व्यक्तीच्या कोणाचे नाव टाकू नये अशी आमची हरकत आहे।